मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे अखेर शिंदे फडणवीस सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याबाबत घेतला एक मोठा निर्णय तर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी पाहूया सविस्तर खालीलप्रमाणे तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला जात होता तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी देखील वेतनवाढीचा आपला प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा म्हणून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर राज्य शासनाने मान टिकवली आणि या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने एक एप्रिल पासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ केली आहे खरं पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्या वेतनात वाढ करावी ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होती मात्र शासनाकडून काही दखल घेतली जात नव्हती परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी बेमुदत संप पुकारला होता या बेमुदत संपामुळे शासन बॅग फुटवर आले होते तर विरोधकांनी देखील या संपाला पाठिंबा दिला होता यामुळे शासनावर मोठा दबाव तयार झाला शेवटी शासनाला कर्मचाऱ्यांच्या या मागणीची दखल घ्यावीच लागली आणि शिंदे फडणवीस सरकार करने एक एप्रिल पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ लागू केली शासनाच्या नवी या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील अंगणवाडी सेविका यांना दहा हजार रुपये प्रतिमा मानधन मिळणार आहे तर मिनी अंगणवाडी सेविका यांना सात हजार पाचशे रुपये प्रतिमाहा मानधन मिळणार आहे तसेच अंगणवाडी मदतनीश यांना साडेपाच हजार रुपये महिना मानधन मिळणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र आणि राज्याचा वाटा असतो यामध्ये राज्याचा वाटा चाळीस टक्के आणि केंद्राचा वाटा हा साठ टक्के असतो निश्चितच राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी तसेच मदतनीस यांच्यासाठी अतिशय दिलासादायक असून या निर्णयाचे स्वागत कर्मचाऱ्याच्या माध्यमातून केले जात आहे